नमस्कार मित्र बहिणी भोर, आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत. नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश आले असून विजयी सर्व सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार व जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच सरपंच पदाला खुल्या याच्यातनं मतदान करण्याची पद्धत अवलंबली आणि त्या निमित्तानं जे तीन टप्पे पार पडले जुन्नर तालुक्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ग्रामपंचायतींच्या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता 14 पैकी 11 ग्रामपंचायती तालुक्याचे सन्माननीय नेते आणि युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतुल शेठ बेंके आणि संघटनेचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार यांच्या आवाहनाला आणि यांच्या कार्यपद्धतीला प्रतिसाद देऊन ग्रामीण भागातल्या जनतेनं लोकांमधून थेट निवडून द्यायचे सरपंच हे पूर्णांशानं त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मी सगळ्या या मतदार बंधू भगिनींचं जनतेचं मनापासून अभिनंदन करत असताना पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर सुद्धा अपेक्षित त्यांच्या संपर्काच्या प्रमाणे या ग्रामपंचायतींना अधिकचा न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या विजयी उमेदवार बंधू सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. ग्रामपंचायत निवडणुकीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला. या तिसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातलेल्या होत्या. त्यापैकी वाणीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकली नाही. उर्वरित 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 11 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केलेले आहे. यामध्ये आणे, पारगावतर्फे आळे, साकोरी, आंबे, हातवीज, भोतार्डे, शिंदे, काले, काळवाडी, हिवरीतर्फे मेनेर आदी ग्रामपंचायतींचा त्या ठिकाणी समावेश आहे. निश्चितपणे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व मतदारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाच्या वतीनं मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर संघटनात्मक पातळीवर अधिकचा भर देऊन प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ता असेल, महिला असेल, तरुण वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल यांना प्राधान्यक्रम देऊन समाविष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. हे सर्व जुन्नर तालुक्यातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेला जातं त्याच्याबद्दल मी या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे हे आता आम जनतेला त्याची जाणीव झालेली आहे. मी म्हणणारं आणि पक्षाला न जुमानणारे अशा प्रवृत्तीला आता लोक बाजूला ठेवू इच्छितात आणि म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, आमचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब या सर्वांवर विश्वास ठेवून आणि तालुक्याचे आमचे नेते आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि या सगळ्या नेते मंडळीवर या सर्व जुन्नर तालुक्यातल्या जनतेला हा जो विश्वास आहे हे या निवडणुकीच्या निकालापासून आपल्याला दिसतंय. मी सर्वच ग्रामपंचायतचे निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. 25 तारखेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ओझरला एका जाहीर शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहणारे या सर्व सरपंचांचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचा त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने ते मेळाव्याला पण उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी इथं अहोरात्र पक्षवाढीसाठी जे कष्ट घेत आहेत त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो, धन्यवाद.